तो वी आर बैक इन रूम आणि अभी सोने का है 2 घंटा ओके 2 तास आपल्याला झोपायचं तो संध्या की शूट है ना प्लस है कि नहीं मजा के लिए ना चलो झोपा आता खूप छान हो मस्त होतं म्हणजे लहान मुलांना साठी तर ते आयडियल आहे ते आणि खूप नॉलेज खूप आहे माहिती खूप चांगली दिली आणि स्पेशली तो जो स्पेस शो होता स्पेस 3D शो तो खूप सुंदर होता आणि जर कोणी सगळं छान होतं ते हे पण छान होतं टाइम मशीन येस सगळं छान होतं तर ह्या ही जे ठिकाणाचं नाव होतं सायन्स सेंटर म्हणून आणि हे याचा जो ऍड्रेस आहे तो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेनच तर कोणाला जर कधी येत असाल इकडे बेंगॉलमध्ये वेस्ट बेंगॉलला येत असाल कोलकाता येत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा है की नाही आता आपण झोपूया ओके चलो संध्याकाळी शूट आहे माझा आणि उद्या आपण निघतोय मुंबईला वक्तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वकारे सर्वदा सुकर्ता दुकर्ता वाता विघ्नाची गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय हर हर महादेव जय श्री राम बजरंग बली की जय काली मां जय राम जय काली मां जय काली मां पॅकअप झालेला आहे आणि कोलकात्यातलं शूट पण सगळं झालेलं आहे आणि आता आपण जाऊया हॉटेलवर आणि मग उद्या जाऊया मुंबईला लेट्स गो मारा आणि मुंबईला गेल्यानंतर मग आपण जरा या कोलकाता डायरीज बद्दल आपण व्यवस्थित सविस्तर बोलू सांगू कसं कसं वाटलं काय काय झालं है की नाही किती मज्जा आली है ना चला सो आता उद्या सकाळची फ्लाईट आहे 8:10 फ्लाईट आहे ती पकडूया ओके चलो लेट्स गो मायरा लेट्स गो येस सो कोलकाताची जी जर्नी आहे ती आता झालेली आहे आणि वी आर बॅक होम आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या काही बोलायच्या होत्या तुमच्या कमेंट्स त्या पूर्ण सेक्शनमध्ये मी सगळ्या वाचत होतो राईट फ्रॉम डे 1 ते आतापर्यंत तर खूप मजा आली पहिलं तर कोलकातामध्ये है ना मजा आली खूप ऊनही होतं शेवटचे 2 दिवस छान होतं क्लायमेट हा थोडं कडक पाऊस पडत होता त्यामुळे थोडं प्लेझेंट होतं आणि अनुभव खूप वेगळा होता तिकडे जाऊन ते शूट करणं आणि लाईव्ह लोकेशन आणि आम्ही तर पहिल्यांदाच कोलकात्याला गेलो होतो सो अनुभव खूप चांगला होता आणि बरेच मेसेज आले की तुम्ही हे पण बघा ते पण बघा पण तेवढा वेळ नव्हता तरी त्यात जेवढा पण वेळ मिळेल त्यात आम्ही बरंच फिरलो खूप फिरलो म्हणजे आपण मंदिरात गेलो नंतर सायन्स सिटीला गेलो ते खरंच खूप छान आहे आणि मला सॉरी खूप कमेंट आले की मुंबईत पण आहे तर मुंबईतलं तर आपण बघितलंच आहे पण तिकडचंही बघितलं तिकडच्या बद्दल आम्ही ते बोलत होतो येस येस बरेच जण सांगितलं नागपूरलाही आहे आमच्याकडे पुण्यामध्येही आहे एग्रीड प्रत्येक सिटीमध्ये आहे ते मी नाही म्हणत नाही बट मी तिथे गेलो होतो त्यामुळे ते मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवलं आणि ते स्पेस 3D जे होतं ते काहीतरी नेक्स्ट लेवलचं होतं मी ते शूट करताना आलं बिकॉज ते अलाउड शूट करणं अलाउडही नव्हतं बट ते अनुभवणं खूप वेगळं आहे ते असं नुसतंच कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवण्यात काही मजा नव्हती बट नक्कीच आपण आणि परत कधी आपण जेव्हा नेहरू प्लॅनेटोरियमला जाऊ किंवा पुण्यामध्ये कधी जाऊ त्या तिकडच्या सायन्स सिटीजला पण व्हिजिट करू इकडे गेलो पण त्या मायरा खूप लहान होती म्हणजे वर्षाची पण नव्हती तेव्हा तिला ते आता आठवत नाही तेव्हा आम्ही ब्लॉग पण करत नव्हतो राईट तर आता परत एकदा ब्लॉग करू या मायराला पण दाखवूया नक्कीच तर अशी सगळी आमची जर्नी होती आणि मजा आली मायरालाही खूप मजा आली आणि लवकरच ती त्या टेलिकास्ट साठी ड्यू आहे सो 10 जुलै संध्याकाळी 8:30 वन सेकंड प्राइम टाइम वरती येतो आपण आणि सगळ्यात माझी तुझी रेशीम गाठ पण 8:30 होती आणि निर्जा पण 8:30 आहे सो 8:30 लकी 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 आहे आपल्यासाठी
आणि मजा येणार आहे. तुम्ही बघत राहा आम्हाला, आम्ही ते बघितलंय, ते घडताना सगळं बघितलंय, ते स्क्रीन वरती कसं दिसणार आहे ह्याची उत्सुकता आम्हाला खूप आहे. सो बघू 10 जुलैला काय होतं 8:30 वाजता. आणि हे तर झालं आता सगळं कोलकाता बद्दल, बट एक मोठा क्वेश्चन क्वेश्चन म्हणण्यापेक्षा एक कमेंट वारंवार येत होत्या, आणि ते म्हणजे मायराच्या स्कूल बद्दल. आणि विच इज व्हेरी ऑब्विस तुमच्याकडनं ते येणं, बिकॉज तुम्हाला ते वाटतंय की मायराचं स्कूल कसं होतंय, ती जाते कधी जाते काय आहे, सो त्याची एक क्लॅरिटी तुम्हाला द्यायची होती. तर सगळ्यात पहिल्या जो दिवस होता 15 जुलैला, ज्या दिवशी आम्ही गेलो तिकडे, त्याच दिवशी खरं तर टेक्निकली बघायला गेलं तर मुंबईमध्ये शाळा चालू होतात, बरोबर आहे. सो प्रत्येकांचे कमेंट्स होते की अरे मायराने फर्स्ट डे मिस केला का, अरे ती स्कूलला गेली नाही का नाही गेली. सो या असंख्य ज्या कमेंट्स होत्या त्याच्यासाठी आम्ही म्हटलं की आम्ही येऊन ऍड्रेस करू की काय नेमकं रिझन आहे की मायरा त्या दिवशी स्कूलला नाही गेली किंवा व्हॉट एव्हर इट इज. ओके, सो लेट्स स्टार्ट. मायराचा पहिला दिवस मिस नाही झालाय, बिकॉज मायराची जी स्कूल आहे ती चालू होते फ्रॉम 28 जुलै, 20 जुलैला मायराची स्कूल चालू होते आहे, त्यामुळे मायराने पहिला डे मिस नाही केला आहे. तिचे वेकेशन चालू आहेत. तुम्ही थोडं सरप्राइझिंग असेल की वेकेशन का एवढे मोठे आहेत, तर सांगा मॅडम. मायराची आम्ही स्कूल स्विच केली, ती आधी सिनियर केजी पर्यंत एका वेगळ्या शाळेत होती, त्याच्यानंतर तिला आम्ही आता बिग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलंय, आणि ती स्कूल तिची बंद झाली 30 मार्चला. 30 मार्चला. सो नॉर्मली 30 मार्चला सुट्टीच लागते लहान मुलांना, आणि एप्रिल मे सुट्टी असते, आणि जूनला 11 तारखेला 11 जून 13 जूनला शाळा रिओपन होतात. पण मायरा म्हणजे तेव्हा ती प्री स्कूलला होती, आणि मग आता स्कूल स्विच केली, आणि जी तिची दुसरी स्कूल आहे ती स्टार्ट होणार आहे 20 जुलैला, त्यामुळे तिला एप्रिल मे जून आणि जुलै पण हाफ असं खूप मोठं वेकेशन मिळालंय. आणि ते वेकेशन मिळाल्यामुळे आम्ही तिचे जे काही शूट शेड्यूल आहे किंवा तिचे जे काही काही तिला करायचं असेल ते आम्ही वेकेशन मध्येच प्लॅन केले होतो, जेणेकरून तिचं स्कूल तिला मिस नाही करता येईल. सो आम्ही हे सगळं असं प्लॅन केलंय की 20 जुलैच्या आत तिचे जे काही शूट शेड्यूल असेल ते सगळं आम्ही वाइंड अप करणार आहे. त्यानंतर असेल पण थोडं लिमिटेड, स्कूल कसं आहे काय सगळ्या गोष्टी मॅनेज करून असेल. येस, सो मायराची वेकेशन मोठी होती आणि त्या वेकेशन मध्ये आम्ही प्लॅन केलं होतं. नवीन जे स्कूल आहे ते आयबी बोर्ड आहे, त्याच्यामुळे आयबी बोर्ड असल्यामुळे त्यांची जी स्कूलिंग आहे ते चालू होतं फ्रॉम 20 जुलै अकॅडमिक इयर, आणि त्यांचं अकॅडमिक इयर संपतं 31 मेला. म्हणजे समजा नेक्स्ट इयर जेव्हा मायरा स्कूलिंग करेल तेव्हा एप्रिल आणि मे ऍक्च्युली सुट्टी असते मुलांना, पण मायराला सुट्टी नसणार आहे, मायराचं स्कूलिंग चालू असणार आहे. सो एप्रिल आणि मे 31 मेला हा त्यांचा लास्ट अकॅडमिक इयर असतो त्या स्कूलचा. जून मध्ये सुट्टी असते आणि जुलैचे परत 15 दिवस. सो टेक्निकली हे असं आहे, बट जस्ट बिकॉज स्कूल स्विच ओव्हर केली मायरा हॅज गॉट अ एक्सटेंडेड वेकेशन, खूप मोठी वेकेशन मिळाली. त्याच्यात बरेचसं म्हणजे तुम्ही म्हटलं आम्ही विवेदाला गेलो, नंतर आता तिचं परत मध्ये ब्रेक आहे, सो आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे, तर बऱ्याच गोष्टी आहे. तर आम्ही सगळं असं व्यवस्थित प्लॅन करूनच करतोय, आणि मला सांगायला म्हणजे मला माहिती तुम्ही सगळे काळजीपोटीच बोलता. प्रत्येक कमेंट आपल्याला अशाच होते की ताई तिचं स्कूल मिस झालं का, म्हणजे ती आज 15 जुलै आहे 15 जून आहे तर स्कूल सगळं चालू झालंय तर काय आहे, आणि आम्हाला प्रत्येकाला एक क्वेश्चन होता मायराबद्दल. गुगलवर पण सर्च करू शकता आयबी बोर्डचं कसं काय असतं, तर तुम्हाला तिथेही माहिती मिळेल. तर असं नाहीये की आम्ही तिचं स्कूलवर लक्ष नाही देते किंवा काय, तर एक आई वडील म्हणून आम्हाला सगळ्यात जास्ती काळजी तिच्या स्कूलची आहे, तिच्या अभ्यासाची आहे. तर आणि बरेच प्रश्न येतात की तुम्ही इतर वेळी कसं मॅनेज करता स्कूलच्या वेळी, पण आतापर्यंत ना असं काही झालंच नाही. जेव्हा मायराचं माझी तुझी रेशन कार्ड स्टार्ट झाली तेव्हा ऑनलाईन स्कूल होतं, आणि ती तेव्हा नर्सरीला होती ना, तेव्हा 1 तास वगैरे असायची जी आम्ही सेटवर करायची, ऑनलाईन होती. सेकंड अकॅडमिक इयर ऑफलाईन होतं, मग त्यावेळेला मायरा स्कूल करायची आणि संध्याकाळी 5 वाजता ती सेटवर जायची, 4 वाजता 4-5 वाजता सेटवर ती जायची. सो तिथेही स्कूल मिस नाही केलं तिचं. तेव्हा स्कूल आम्ही तसं सांगितलं होतं की ऑफलाईन चालू झाली की ती स्कूल करेल वगैरे, आणि एखाद दुसरा दिवस ऍडजस्ट करायचो आम्ही पण करायचो, ती लोक पण ऍडजस्ट करायची, कधीतरी मिस व्हायचं 1-2 दिवस. येस, पण आम्ही ट्राय करायचो की नाहीच झालं पाहिजे.
मग तेव्हा कधी असं झालं नाही आणि मिस झालं तर टीचर तिला नंतर जेव्हा पण वेळ असेल तेव्हा तिला एक्स्ट्रा घ्यावं म्हणजे शिकवायचं. सॅटर्डेला तिला स्पेशली कधी वेळ असेल तर टीचर्स तिथे येऊन तिला शिकवायच्या. काही तिचं मिस आउट झालं असेल आणि परत मायरा त्याच मुलांबरोबर यायचे की जे त्यांचं काही मिस झालंय. सो अकॅडमिकली आणि अभ्यासामध्ये मायराने कधीच तिचं काही मिस नाही केलंय. आणि ऍज अ पॅरेंट म्हणून आम्हालाही कधीच असं नाहीये की तिचा रे स्कूल नाहीये करते नाही करते. वी आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट अबाउट स्कूलिंग आणि आम्ही त्याबद्दल खूप सिरियस आहे तिच्या एज्युकेशन बद्दल. आणि राहिली गोष्ट तिचा तुम्हाला माहिती आम्ही तिचा बायजूससाठी एक सबस्क्रिप्शन घेतलं होतं फॉर 5 इयर्स. सो जेव्हाही कधी ती स्कूलिंग नाही करत आहे सेट वरती असेल किंवा इतर कधी त्याला वेळ असतो तर ती बायजूसचं करिक्युलम फॉलो करते विच इज इन पॅरलल टू व्हॉट शी इज डुईंग राईट नाऊ. म्हणजे ती आता ग्रेड 1 गेली आहे तो ग्रेड 1 पण पुस्तकं आली आहेत आणि ती अभ्यास करते आहे. जर मला वेळ मिळाला तर मी तुम्हाला ती पुस्तकं आणून दाखवेल. तर ते ग्रेड 1 पुस्तकं आलेली आहेत ती आता टॅब वरती तो अभ्यास करते. सो जेव्हा जेव्हाही तिला वेळ मिळेल सेट वरती ती बायजूस करते मायजूसचं करिक्युलम फॉलो करते. आणि आता स्कूलिंग चालू होईल तर नक्कीच स्कूल तर आहेच प्रायोरिटी तर आहेच. त्यामुळे आतापर्यंत असं कधीच नाही झालं की तिचं खूप 8-15 दिवस स्कूल मिस झालं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाही. तर हे आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं कारण बरेच कमेंट यायची की तिचं स्कूल कसं मॅनेज करतात. आणि 15 जून हा खूप म्हणजे मेमोरेबल डे आहे. प्रत्येकाची शाळा ना मुंबईमध्ये 13 जून किंवा 15 जूनला चालू होते. सो अरे त्या दिवशी जो फर्स्ट व्लॉग गेला प्रत्येकाला वाटलं की अरे मायराने स्कूल मिस केली 15 जूनला. तसं काही नाही, मायराचा फर्स्ट डे आहे, मायराचा फर्स्ट डे नक्की होणार आहे. बट तुम्हालाही बघायला मिळेल. बट फॉर सिक्युरिटी रिझन्स आम्ही तुम्हाला मायराची स्कूल काय आहे ते नाही सांगू शकत. यू माइट बी नोईंग इट बट मायराची स्कूल 20 जुलैला चालू होते आणि आपण बघूया काय. हे सगळं आम्ही त्या लोकांसाठी सांगतोय की ज्या लोकांना खरंच काळजी आहे, जे लोक खरंच मनापासून विचारत होते की ताई मायराचं स्कूल कसं करतात, तिचं मिस होतं का. ह्या लोकां जे लोक मुद्दामच खोड्या काढण्यासाठी कमेंट करतात ना की तिला शाळेत पाठवा, खूप अशा ना इंस्टाग्रामवर तर बरेच कमेंट येतात. आधी तिला काय शाळा शिकवा, मग हे करा, मग ते करा. तुम्ही एका आई वडिलांवरती बोट उचलतात ना, तर तो थोडासा विचार करायचा की त्यांना कदाचित आपल्यापेक्षा त्यांच्या मुलीची जास्त काळजी असेल. पण मला त्या लोकांबद्दल काही बोलायचंच नाहीये. हे सगळं आपल्या चांगल्या लोकांसाठी आहे ज्यांना खरंच काळजी वाटते. चला अभ्यास आल्या मॅडम. अभ्यास झाला? अरे वा, व्हेरी गुड. सगळ्यांना हाय करूया. हॅलो. ते काम कर ना, तुझी ते टॅब आणि बायजूस बुक घेऊन टॅब आणि बायजूस जे आता करत होतो ना तुम्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग ते घेऊन येऊ. सगळी खूप चांगली वाढली मध्ये ती आणि सायकल पण बरीच चालवते त्यामुळे थोडं फरक पडला असेल. खेळते, मस्ती करते. आणि मला खरंच एक सांगायला आवडेल की मायराला ना तिचं जे बालपण आहे ते तुम्ही म्हणता की काय तिला मिळतं की नाही मिळतं, आम्हाला खूप काळजी आहे. आणि ती जेवढी मज्जा करते तिच्या आयुष्यामध्ये लहानपणाला जी करायला पाहिजे कदाचित त्याहूनही जास्ती करते. म्हणजे आम्ही कधी कधी बोलतो रिवला सांगतो आहे ना श्वेता, अरे बघ त्याला ना तो म्हणजे स्कूलमधनं येतो खाली तिथे. आता आम्ही शिफ्ट केलं नवीन घरामध्ये बिकॉज त्याला खाली खेळायला मिळत नव्हतं, तिथे काही गार्डन नव्हतं. पण आता आम्ही घरात शिफ्ट केलं तर आम्ही त्याला सांगत असतो. बट एक गोष्ट नक्की आहे, जेवढी काळजी तुम्हाला आहे तेवढीच काळजी आम्हालाही आहे ऍज अ पेरेंट म्हणून. आणि वारंवार आम्ही हेच सांगू तुम्हाला, जेव्हा सुट्टी असते ना ती 6 वाजता येते, 9 वाजता वगैरे येते, रात्री 9-9:30 येते ती घरी. आणि सेटवर पण कधी लहान मुलं तर असतातच 1-2, ते शॉर्ट नंतर ते खेळत असतात. आणि तुम्हाला माहितीये मायराचे बरेचसे टॉयज आम्ही कॅरी करतो, किचे बुक्स असतील, ड्रॉइंग असेल, तर ते हे सगळ्या गोष्टी होतात. फक्त काय सगळं 24 तास नाही दाखवू नाही दाखव आणि बघा कदाचित ते कळत नसेल. 10-15 मिनिटाच्या एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये यू कांट म्हणजे तुम्ही आम्हाला ते सगळं दाखवता नाही येऊ शकत. माझं एक आहे जेवढं काही चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत आहेत त्या आम्ही काय म्हणतात ब्लॉग्सच्या मार्फत अपलोड करतो. आणि ते रिझन एक सिम्पल आहे, मेमरीज साठी. आणि ते आम्हीही बघतो आणि तुम्हीही बघता, है की नाही? येस. सो हे आहे मायराचं बायजूस आणि ग्रेड 1 झालं आहे. हे असं काही असतं आणि हा टॅब असतो
आणि हे ना थोडं इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे इथे जेव्हा हे बुक ठेवतो ना आपण तेव्हा हे रीड करतं, हे स्कॅन करतं आणि जे काही आपण इथे लिहितोय ते इकडे रिफ्लेक्ट करतं. कधीतरी एका वेगळ्या ब्लॉग मध्ये ना आपण दाखवू की हे कसं होतं. दाखवलंय आपण एक ब्लॉग होता, आता मला आठवत नाही कुठला आहे, तर ती जे काही इथे करते ते रीड होतं आणि ते तिकडची जी एक छोटीशी मुलगी आहे ती सांगते की हे बरोबर आहे की नाही. म्हणजे समजा चुकीचं जरी काही केलं असेल तरी ते इकडे सांगते की बरोबर आहे, रॉंग आहे, डू इट राईटली, डू इट इन दिस वे, हे सगळं तिकडे इंटरॅक्टिव्ह ऍप मध्ये हे सगळं केलं जातं. आणि ते त्यांनी हे पण किती छान केलंय ना, असं मला सगळंच त्यांचं आवडलंय. येस येस. सो बायजूस आम्ही हे 5 इयर्स साठी घेतलं होतं, सिनियर केजी ग्रेड 1, 2, 3 आणि 4. त्याचं पण मला वाटतं एक ब्लॉग केला होता जेव्हा आम्ही हे घेतलं. आणि हे कुठलंच प्रमोशन नाहीये, हे आम्ही स्वतः बाय केलंय तिच्या अभ्यासासाठी. हा, नाही तर मग ते असं होईल की त्याचं प्रमोशन आहे म्हणून तुम्ही सगळं बोलताय, तर नाही. हे आम्हाला आणि खरंच हे चांगलं आहे, म्हणजे हे इन पॅरल तुम्ही जे आता शिकतायत मुलं त्या करिक्युलम मधलं असतं, त्याच्यामुळे ना थोडं ते इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे मुलं जरा मायरा जरा पटकन बसते बराच वेळ, त्या तिला आवडतं ते करण्यासाठी. आणि त्या टॅब मध्ये पण असं काही बघणाऱ्या गोष्टी पण एवढ्या छान आहेत ना, म्हणजे सगळं लर्निंग आहे, कार्टून्स पण सगळे लर्निंग आहे, काहीतरी चांगल्याच गोष्टी शिकवल्या जातात. सो हे होतं बायजूस बद्दल आणि मायराच्या स्कूल बद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता 20 जुलैला मायराची स्कूल चालू होते, फर्स्ट डे असणार आहे. आणि आता काय शूट वाइंड अप करतोय आम्ही, जे काही तिचे जे काही असाइनमेंट आहेत जे काय ते सगळं वाइंड अप करतोय आणि मेक शुअर की तिच्या स्कूलिंग मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. ओके, बरं, अजूनही काही खूप काही गोष्टी होणार आहेत मायराचं, अजूनही काही नवीन काहीतरी येणार आहे, आम्ही आता काही नाही सांगू नाही शकत, बट स्टे ट्यून आहे की नाही श्वेता. बऱ्याच गोष्टी आहेत, पुढे पण कदाचित चांगलं काही आलं तर तेही बघायला मिळेल. पण हा, डेफिनेटली तिचं स्कूल सगळं व्यवस्थित करून मगच त्या गोष्टी होतील, तर ही काळजी करू नका. आता तुम्हाला सगळंच एक्सप्लेन केलं आम्ही जवळजवळ की कसं आम्ही सगळं मॅनेज करतो, आणि ज्यांना खरंच वाटत होतं ते समजून पण घेतील, पण ज्यांना खोड्याच काढायचे तर ते त्यांना आपण काही बोलूच नाही. बट एक मी सांगू तुम्हाला, वी हॅव लेफ्ट दॅट पाथ, खूप पाठी आम्ही सोडून दिलेला आहे. निगेटिव्हचा जो काही तुम्हाला कमेंट्स आहेत काय आम्ही त्याच्यामध्ये त्याचं लक्ष नाही देत. सी, जरुरी नाहीये की 100 पैकी 100 लोकांना ती गोष्ट आवडू शकते, हाताची 5 ही बोटं सेम नसतात, तर असणार नाही आवडत आणि वेरीज, आणि त्याच्यामध्ये काही वावग्या पण नाही, आम्हाला काही वाटत नाहीये, प्रत्येकांची मतं आमच्याशी मॅचच होतील असंही नाहीये. सो आम्ही ते खूप आधी लांब सोडून दिलंय इनिशियल वेळेला, म्हणजे मला आठवते व्हेरी फर्स्ट वेळेला आम्हाला ते खूप लागलं होतं, श्वेताला स्पेशली खूप लागलं, मला नाही, मला एवढं काही नाही, ठीक आहे, असतं असतं प्रत्येकाची मतं आहेत. आणि त्यावेळेला आम्ही एक व्हिडिओही केला होता आणि तो व्हिडिओ लाईव्ह जाऊन आम्ही त्याची एक हे पण केलं होतं, तो मी लिंक टाकेल. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं होतं की या विषयावरती कधी बोलायचं नाही, आपण आपल्याला ज्या काही मतं ती मांडलेली आहेत. आणि माझं एक मत आहे की 1000 कमेंट्स येतात, त्या 1000 कमेंट्समधनं फार फार तर 2 की 5 कमेंट्स अशा असतात ज्या विच इज नॉट मत मॅच होत नाहीयेत. आणि मी हे समजतो की 995 लोक हे पॉझिटिव्हली बोलतायत, सो आपण त्या 995 लोकांना आपण अशी घेऊन पुढे जाऊ. जी 5 लोकांना मतं नाही पटत आहेत किंवा ज्यांना नाही निगेटिव्ह आहेत, तर त्यांच्याशी 5 जण नसेल आवडत, व्हेरी सिम्पल आहे. सो जे पॉझिटिव्ह आहे ते घेऊन पुढे जाऊ, तेच आम्ही मायरालाही देतो, तेच आम्ही आमच्या ब्लॉगच्या मार्फतही तुम्हाला सांगतो. सो दिस इज व्हॉट मी अँड श्वेता फील अबाउट इट, है की नाही. कधी कधी आपल्याला पण असं असतं की आपल्याला हे नाही आवडत, नाही आवडत, पण एवढाच फरक आहे आपण तिथे जाऊन बोलत नाही की मला नाही आवडलं किंवा जे काही आवडलं, पण त्याच्यावर विचित्र कमेंट नाही करत. पण ठीक आहे, प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्वभाव असतो, त्याच्यावर आपण काय बोलू नाही शकत. आणि आता आम्ही नाही लक्ष देत, त्यातनं जर आमची काही चुकी असेल आणि ती जर कोणी दर्शवली तर आम्ही त्याच्यावर नक्की काम करतो की हे आपलं चुकलं. पण उगाच असेल तर मग ठीक आहे, तुमचं ओपिनियन आहे, तुम्ही ठेवलं, एक्सेप्टेड, वाचलं, ठीक. ओके, सो असा हा छोटासा ब्लॉग होता आणि वी आर वाइंडिंग दिस कोलकाता डायरीज. आणि कोलकाता डायरीजची प्लेलिस्ट आहे जी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि पार्ट 1, 2, 3 ह्याची लिंक्स टाकेल, सर तुम्हाला जर कधी बघायचं झालं तर तिकडे तुम्ही बघू शकता. आणि मजा आली कोलकाताला फिरण्याची, खूप एक्सपिरियन्स वेगळा होता, है की नाही. येस, आणि उद्या आम्ही कुणालातरी स्पेशल व्यक्तीला भेटायला जाणार. येस, उद्याचा ब्लॉग आहे, नक्की 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 बघा, खूप धमाकेदार, मजेदार आणि मज्जा येणार आहे.
बघत राहू त्याचा ब्लॉग. आम्ही बऱ्याच महिन्यांनंतर त्या व्यक्तीला भेटतो त्यामुळे आम्हाला माहितीये मजा येणारच. मजा येणारच. सो असा हा छोटासा ब्लॉग होता आणि अशी ही धमाकेदार कोलकाता डायरीची सिरीज होती. वी आर वाइंडिंग इट अप. असंच एका ब्लॉग मध्ये आपण परत एकदा भेटूया. टिल देन टेक केअर. बाय बाय.